नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी सुखात आहे, मी स्वर्गात आहे. मागं सेंट लुशिया आहे, अप्रतिम समुद्र आहे, आणि त्याच्याहीपेक्षा ज्या कामासाठी मी इथे आलेलो आहे, हो तुमचा विश्वास नाही बसणार, मी थोडंसं काम पण करतो आहे. मजा करतो आहे मी. अखेर विश्वचषक कव्हर करायला आलो आहे, तुमचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे, पत्रकार म्हणून आलो आहे, त्यामुळे त्याच्याकडे बारीक लक्ष आहे. आणि त्यातनं खास करून सेंट लुशियाला ज्या क्रिकेट रसिकांनी येण्याचं अगोदरपासून प्लॅन केला, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना असेल म्हणून, त्यांच्या बुद्धीला मला दाद द्यायची आहे. कारण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सोमवारी होणार आहे, त्याच्याविषयीच मी तुमच्याशी बोलणार आहे. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत असा सामना म्हणला की लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं. त्याचं कारण साधं आहे, जगातल्या नंबर 1 आणि 2 टीम आहेत, दोघी एकमेकांवरती तुटून पडतात. त्यातल्या त्यात ऑस्ट्रेलियन संघाला कसोटी सामन्यामध्ये जर का कुणीतरी टक्कर दिली असेल, जर का कुणीतरी पराभूत केला असेल ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन, एकमेव संघ आहे भारताचा संघ. त्या मानाने ऑस्ट्रेलियाला भारतात येऊन काहीही डाळ शिजवता आलेली नाही आहे, हे मान्य करायला लागेल. की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप असू देत, T20 वर्ल्ड कप असू देत, वर्ल्ड कप असू देत, शेवटच्या टप्प्यावरती ऑस्ट्रेलियन संघ अप्रतिम खेळ करतो आणि भारतीय संघाला धोबी पछाड टाकतो, अगदी मान्य आहे मला. पण सामना जेव्हा अगोदर असतो, सेमीफायनल नसते, फायनल नसते, त्यावेळेला भारतीय संघाने चमत्कारी खेळ करून ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत केलेला आहे. त्यामुळे गंमत अशी आहे की भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला अगोदर लोक म्हणत होते की हां, साखळी स्पर्धेतला सामना आहे, एवढं काय महत्त्व नसेल, कारण बांगलादेश आणि अफगाणिस्तान ठीक आहे, म्हणजे सेमीफायनलला ऑस्ट्रेलिया आणि इंडिया जाणार आहे, 1 आणि 2 नंबर कोण होईल एवढंच फक्त बघायला लागेल. अजिबात तसं नाही, अजिबात तसं नाही. त्याचं कारण असं आहे, अफगाणिस्तान संघाने ऑस्ट्रेलियन संघाला दणकट खेळ करून पराभूत केलेला आहे. हा पराभव असा काही अंगलटी येण्याची शक्यता आहे ऑस्ट्रेलियाची की बोलायची सोय नाही. परंतु ह्याच्यामध्ये गंमत अशी झालेली आहे की ऑलरेडी भारत ऑस्ट्रेलिया सामन्याला धार असते, ऑलरेडी क्रिकेट रसिकांचं त्याकडे लक्ष असतं, त्यातनंही हा सामना आता असा झाला आहे की ऑस्ट्रेलिया संघाकरता जिंकू किंवा मरू असा सामना आहे. भारतीय संघासाठी तसं नाही आहे. त्याचं कारण असं आहे, भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोचल्यात जमा आहे, कारण आपला रन रेट अप्रतिम आहे. अफगाणिस्तानला आपण 47 धावांनी पराभूत केलं आहे, बांगलादेशला 50 धावांनी पराभूत केलं आहे, त्यामुळे आपण सगळ्यांच्या बऱ्यापैकी पुढे आहोत. गंमत अशी आहे की जर सोमवारी चांगला खेळ करून भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत केलं तर वर्ल्ड कपच्या स्पर्धेमधनं ते बाहेर जायची शक्यता आहे. जर अफगाणिस्तान संघाने बांगलादेशला पराभूत केलं तर खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत या. त्याचं कारण असं आहे, ऑस्ट्रेलियन संघाला नेहमी असं बघितलं जातं की गुपचूप एकदम कडेला राहतात, मस्त खेळ करत असतात. यावेळच्या वर्ल्ड कपमध्येही ते तसंच करत होते, अप्रतिम खेळ करून शांतपणे प्रगतीची वाट त्यांनी पकडलेली होती. आणि अचानक रोड वरती स्पीड ब्रेकर आला. हा स्पीड ब्रेकर अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा होता आणि त्यांनी त्यांच्या चालणाऱ्या सुसाट चालणाऱ्या गाडीला असा काही दणका दिला आहे की त्यांची डोकं छाताला आपटलेली आहेत. ही गोष्ट झाल्यामुळे भारतीय संघाला आता एका अर्थाने जबाबदारी आलेली आहे की ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करा, वर्ल्ड कप बंदच त्यांना बाहेर काढा, ना रहेगा बास न बजेगी बासुरी. सुंठे वाचून खोकला गेला अशा बऱ्याच म्हणी आहेत, या होऊ शकतात, परंतु अर्थातच अजिबातच हे सोपं नाही आहे. कारण कांगारू असं डोळ्यासमोर आणा की ज्याला तुम्ही रेटून कोपऱ्यात ढकललेलं आहे, ताकदवान असतं. कांगारू हा मोठा प्राणी आहे आणि ते ताकदवान असतं, शेपटी टेकून ते पुढच्या पायांनी दणका देतं, अशी गोष्ट ते करू शकतं. ऑस्ट्रेलियन संघ नेमकं तसंच करायला बघणार. या ऑस्ट्रेलियन संघामध्ये ताकद आहे. गंमत बघा, विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड या दोघांनीही IPL धुमाकूळ घातला होता, अप्रतिम बॅटिंग केलेली होती. वर्ल्ड कपमध्ये आल्यापासून ना ट्रॅव्हिस हेडला धावा करता आल्यात, ना विराट कोहलीला धावा करता आल्या. ट्रॅव्हिस हेड सातत्याने लवकर आउट होतो, विराट कोहली थोडी थोडीशी दुगदुगी दाखवतोय. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करायचं असलं तर बांगलादेश संघाविरुद्ध जी विचारसरणी ठेवली होती त्याच्यामध्ये अजून भर घालायला लागेल. दबकून काय म्हणतात त्याला, सांभाळून क्रिकेट खेळून चालणार नाही. कारण ऑस्ट्रेलिया, मी कौतुकाने म्हणतो आहे, शिव्याशाप म्हणून नाही, छटे हुए बदमाश आहेत. त्यांना फळं कापायची सुरी दाखवून घाबरवता येणार नाही. त्यांना चांगली AK-47 दाखवायला लागेल आक्रमक क्रिकेटची. त्यामुळे तसं जर का करायचं असेल तर सुरुवातीपासून धोका पत्करून
थोडंसं ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळायला लागेल. हे विकेट सांगितलं जातं असं की हे विकेट असं आहे की जिथे बॉलला बाउन्स पण आहे, कॅरी पण आहे, म्हणजे विकेटकीपरपर्यंत हा बॉल कॅरी पण होतो, त्यामुळे इथे फास्ट बॉलरलाही मदत होणार आहे, स्ट्रोक प्लेअरलाही मदत होणार आहे. इतर विकेटवरती जास्त करून स्लो बाउन्सर, नॉर्मली बाउन्सर मारताना बोटं अशी असतात, स्लो बाउन्सरला बोटं अशी असतात आणि त्याच्यात तुम्ही असं करून तो बॉल स्लो करताना बाउन्सर मारता, याला खूप स्किल लागतं, याला खूप ताकद लागते. ती ताकद ऑस्ट्रेलियन बोलर्समध्ये आहे, खास करून पॅट कमिन्समध्ये ती ताकद आणि ती क्षमता, ते कौशल्य नक्कीच आहे. गेल्या सामन्यामध्ये त्याने हॅट्रिक काढली, त्याच्या आधल्या सामन्यामध्ये त्याने हॅट्रिक काढली. हॅट्रिक कशाला म्हणतात? दोन हॅट्रिक एका वेळेला ख्रिस जॉर्डननी इंग्लंड आणि यू एस ए सामन्यामध्ये अजून एक हॅट्रिक काढलेली आहे. मला कमाल वाटते या बोलर्सची, शाब्बास शाब्बास रे शाब्बास. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाकडे ताकद खूप आहे, त्यांच्याकडे ऑलराऊंडर्स भरपूर आहेत. ॲश्टन ॲगर ऑलराऊंडर आहे, पॅट कमिन्स मी तरी त्याला ऑलराऊंडर मानतो, मॅक्सवेल आहे, स्टॉयनिस आहे, हे सगळेजण व्यवस्थित ऑलराऊंडर्स आहेत. स्वतः मिचेल मार्श कॅप्टन त्यांचा ऑलराऊंडर आहे. पण कसं होतं आहे की गेल्या सामन्यातसुद्धा त्यांची भली मोठी बॅटिंग लाईनअप होती, तरी त्यांना ऑलआउट काढण्यामध्ये अफगाणिस्तानला यश आलेलं होतं. भारतीय संघाची बॉलिंग आत्ता बऱ्यापैकी सेटल आहे हे लक्षात घ्या, परंतु बॅटिंगमध्ये जी सुधारणा व्हायला पाहिजे, जे गिअर पडायला पाहिजे, सलामीला तो अजून पडलेला नाही. आपण दरवेळेला तीच गोष्ट करतो आहे, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये सगळ्यांना डोक्यात आहे की गेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये काय झालं, तो राग आहे. पण तो राग डोक्यात ठेवून खेळून चालणार नाही, तर शांत डोक्यांनी ठरवलेल्या योजनांचा पाठलाग करायला लागेल आणि तर ऑस्ट्रेलियाला हरवता येईल. एक लक्षात घ्या, ऑस्ट्रेलियन संघाकडे बॅटिंग जबरदस्त आहे, बॉलिंग जबरदस्त आहे, फिल्डिंग त्यांची गेल्या मॅचमध्ये खराब झाली. भारताच्या सामन्यामध्ये कमीत कमी चुका करून भारतीय संघावरती डाव उलटवण्यासाठी ऑसीज वाटेल ते करतील आणि तेच अपेक्षित आहे. जेव्हा इतका मोठा, इतका महत्त्वाचा सामना असतो, तेव्हा कुणी हा घे केक तुला खायला असं करतच नाहीत. त्यातनंही हे विकेट थोडंसं ऑस्ट्रेलिया आणि इंडियाच्या लाईनअपला सुटेबल आहे, त्यामुळे सामन्याला मजा येणार, एक प्रकारची फोडणी मिळणार आहे. विकेट जेव्हा चांगलं असतं, ज्याच्यावरनं बॉल रपकन जातो, तिथं क्रिकेट खेळायला, क्रिकेट बघायला जास्त मजा येते. भारतीय संघाला डाव उलटवायचा असला तर पहिली बॅटिंग आली तर 180 धावफलक गाठायला लागेल. कसंही करून गेल्या दोन सामन्यामध्ये भारतीय संघाच्या बॅट्समननी ते करून दाखवलेलं आहे. हार्दिक पांड्या, शिवम दुबे, ऋषभ पंत, विराट कोहली या सगळ्यांनी छान खेळ्या करून संघाला अपेक्षित धावसंख्या उभी करून दाखवली. हे नको आहे की कुणीतरी फॅन्टास्टिक इनिंग खेळत आहे, नको. लोकांनी छोटी छोटी आपली योगदानं दिली आणि पुढे सरकले तरी हरकत नाही. फक्त ऋषभ पंत, बाबा रे तुझी बाकी बॅटिंग इतकी अप्रतिम आहे, त्या रिव्हर्स स्वीपनी काय तुला मोह पाडला आहे आम्हाला कळलेली गोष्ट आहे. त्यामुळे बिंदास फटकेबाजी कर, पण ते रिव्हर्स स्वीप मारण्याचा मोह थोडासा आवड घे बाबा. एवढंच त्याला सेंट लुशियाला आल्यानंतर मला विनंती करावीशी वाटते. तुम्हाला सांगतो, बार्बाडोस आणि त्याच्यानंतर अँटिगा या दोन सामन्यांना मैदान प्रेक्षकांनी भरलेलं नव्हतं. आत्ताच्या घडीला मात्र सर्व तिकीटं विकली गेलेली आहेत, पूर्णपणे विकली गेलेली आहेत आणि त्यामुळे या सामन्याला खचाखच गर्दी होणार आहे. डेरेन सॅमी स्टेडियम खचाखच बनणार आहे आणि क्रिकेटचं वातावरण भन्नाट होणार आहे. त्याचाच आनंद घ्यायला तुमचा प्रतिनिधी म्हणून मी ग्राउंडवरती जाणार आहे, तुम्हाला लाईव्ह रिपोर्ट देणार आहे. माझे काही मुद्दे मी तुमच्यासमोर मांडले, तुमचे मुद्दे, ऑस्ट्रेलियाला हरवायचं असेल काय केलं पाहिजे तुम्ही सुचवा ना, तुम्ही सुचवा, मुद्देसूदपणाने सुचवा, मी नक्कीच ते ऐकीन, प्लेअरपर्यंत पोचवायचा प्रयत्न करीन. आत्ताच्या घडीला तरी वातावरण ढगाळ जरी असलं तरी मॅचच्या दिवशी पावसाचा हैदोस नसेल असं लोकलाईट खात्रीने सांगतायत, त्यामुळे सगळ्यांनाच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याची प्रतीक्षा आहे, तुम्हाला आहे, मला आहे आणि सेंट लुशियाच्या लोकांनासुद्धा आहे. त्यामुळे बघू या कडक सामन्यामध्ये काय होतं, कारण या सामन्यामध्ये भारतीय संघ जिंकला फार मजा येणार आहे, फार मजा येणार आहे. बऱ्याच जखमांवरती मलम लावलं जाणार आहे. सुनंदन लेले, सेंट लुशिया. फक्त मित्रांनो, मैत्रिणींनो, तुमचं प्रेम असंच राहू दे. मस्तपैकी तुमच्या कॉमेंट्स वाचायला मजा येते. माझं फेसबुक पेज, माझं इंस्टाग्राम चॅनल, माझं यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा दृश्य दाखवतो इथलं आणि थांबतो. बाय बाय.